जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक सध्या सर्वत्र तुफान चर्चेत आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा लेखक जगदीश ओहोळ यांनी प्रेरणादायी पद्धतीने घेतलेला वेध वाचकांना भुरळ पडत आहे. नवी पिढी पुस्तके वाचत नाही, पुस्तके खरेदी करत नाही असे अनेकांकडून सध्या बोलले जात आहे. परंतु जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाच्या विक्रीने हा गैरसमज मोडून काढलाय. आजच्या तरुणाईला त्यांच्या भाषेत त्यांना समजेल उमजेल अशा भाषेत लिहिलेलं पुस्तक दिलं तर ते आवर्जून खरेदी करून वाचतात असे या पुस्तकाच्या विक्रीच्या विक्रमातून दिसून येत आहे. प्रेरणादायी व्याख्याते व लेखक जगदीश ओहोळ यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी प्रेरणादायी पद्धतीने लिहिलेले जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक 3 डिसेंबर 2023 रोजी पुण्यात फुलेवाडा येथील क्रांतीज्योती सावित्री फुले या सभागृहात प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर अवघ्या 100 दिवसात म्हणजेच 13 मार्च 2024 पर्यंत या पुस्तकाच्या 7 आवृत्ती प्रकाशित करण्यात आल्या आहेत असे प्रकाशिका छाया जायकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. या पुस्तकाला तरुणाईकडून विशेष मागणी आहे. तसेच महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेर व अगदी दुबई, अमेरिका, युरोप या देशातही मराठी वाचकांपर्यंत हे पुस्तक पोहोचले आहे. या पुस्तकाबद्दल अनेक दिग्गज विचारवंत लेखक व मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकास ज्येष्ठ विचारवंत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू माजी राज्यसभा सदस्य डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी प्रस्तावना लिहिली असून लेखकाचे पाठराखणपर शब्द प्राच्य विद्यापंडित डॉक्टर आ ह साळुंखे यांनी लिहिले आहे. तसेच या पुस्तकाबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेडकर बीबीसीचे संपादक अभिजित कांबळे लोकमतचे संपादक संजय आवटे अभिनेते किरण माने गोष्ट पैशा पाण्याची या पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आंबेडकरी लेखक विचारवंत जयदेव गायकवाड ज्येष्ठ संपादक कमलेश सुतार पुढारी न्यूज वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे साप्ताहिक मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर पत्रकार किरण सोनवणे समाज कल्याण उपायुक्त विशाल लोंढे आदी दिग्गज अभ्यासक विचारवंत व पत्रकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर 8 दिवसात या पुस्तकाची प्रथमावृत्ती संपली व पुस्तकाची सर्वत्र चर्चा सुरू झाली. नव्या पिढीला समजेल अशा प्रेरणादायी शब्दात हे पुस्तक लिहिल्याने तरुणाईने या पुस्तकाला विशेष पसंती दिली. तसेच अशा प्रकारे मोटिवेशनल पद्धतीने शून्यातून विश्व निर्माण करणारे सर्वांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जात संघर्षाच्या पलीकडे प्रत्येकासाठी कसे प्रेरणादायी आहेत ते अजून आमच्या वाचनात आले नव्हते अशा प्रतिक्रिया वाचक देत आहेत. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमात वाढदिवसाला सत्कारासाठी देखील हे पुस्तक लोक एकमेकांना भेट म्हणून देत आहेत. तसेच भीम जयंतीनिमित्त वितरणासाठीही या पुस्तकाला आतापासूनच मोठी मागणी होऊ लागली. त्याकरता पुस्तक मिळविण्यासाठी 9956906801 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.